नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचंय ते विनोद तावडे यांच्याबद्दल. बऱ्याच दिवसांनी ही संधी चालू झाली की तावडेंबद्दल बोलायची, कारण गेली 2 वर्ष विनोद तावडे हे नाव चर्चेत नव्हते. याचा अर्थ पक्षात ते कोणीच नव्हते अजिबात नाही. ते हरियाणाचे प्रभारी होते, हरियाणामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करत होते, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रातले जे अनेक राजकीय मुद्दे चर्चेला आले, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारवर वारंवार भारतीय जनता पक्षातर्फे हल्ले होत होते, त्यांना कोंडीत पकडलं जात होतं, आंदोलन होत होत, त्यामुळे विनोद तावडे कुठेही दिसत नव्हते. हरियाणात ते काम करत होते, पण इथल्या लोकांना असं वाटत होतं गेले कुठे तावडे. पण तावडे यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदी केली. भारतीय जनता पक्ष हा काडर बेस्ड पक्ष आहे आणि त्यामध्ये संघटनेचं महत्व विलक्षण आहे. हा काही मोजक्या घराण्यांच्या बळावर चाललेला पक्ष नाही आहे. ही भारतीय जनता पक्षाची ऍसेट आहे, चांगली गोष्ट आहे. काँग्रेसने भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक बाबींविषयी, पक्ष बांधणीविषयी नक्की शिकण्यासारखं बरंच आहे. आणि विनोद तावडे अतिशय महत्वाचं काम हरियाणामध्ये करत होते, परंतु त्यांना आता राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमणूक त्यांची झालेली आहे आणि हा देवेंद्र फडणवीसांना धक्का आहे का, याची आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा, विनोद तावडे हे 2002 पासून विधान परिषदेवरती आहेत आणि आहेत म्हणजे होते, त्यांचे टर्म केव्हा संपले, त्यानंतर ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. 2014 अगोदर जो निवडणुकीचा प्रचार झाला, लोकसभा असेल विधानसभा निवडणुका असेल, त्यामध्ये त्यांनी अजितदादा पवार आणि आणखीन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले आणि मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला. मोटरसायकलवरती सुद्धा त्यांनी प्रचार फेरी काढली होती, हे आपल्याला आठवत असेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये केवळ तावडेंमुळे म्हणत नाही, मुख्यतः मोदींच्या करिश्मामुळे भाजपला यश मिळालं. भाजपने हे जे अजितदादा पवार किंवा आणखी लोकांच्या कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे त्यांना यश मिळालं. जसं गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात प्रचार करून अंडरवर्ल्डशी असलेले कथित संबंध याबद्दल प्रचारांची राळ उठून युतीची सत्ता आणली होती गोपीनाथ मुंडे यांनी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तोच कित्ता फडणवीस तावडे एकनाथराव खडसे यांनी 2014 मध्ये त्यांनी तो गिरवला. पण 2014 मध्ये जेव्हा सत्ता येण्याची शक्यता दिसायला लागली भाजपची, शक्यता काय दिसतच होतं की भाजपला घवघवीत यश मिळाले. शिवसेना त्यांच्या बरोबर नव्हती, पण घवघवीत यश मिळालं, भाजपची सत्ता येणार. अशा वेळी विनोद तावडे हे मुख्यमंत्री होणार का अशी ही चर्चा होती, पण विनोद तावडे मुख्यमंत्री झाले नाहीत. 2014 मध्ये बोरिवली मधून विधानसभेवरती विनोद तावडे विजयी झाले, भाजपचे अनेक नेते विजयी झाले, त्याप्रमाणे तेही विजयी झाले. त्यावेळी आठवत आहे असे आपल्याला की एकनाथराव खडसे यांना वाटत होते की भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आपणच आहोत, बाकी आपल्याला ज्युनियर आहे. त्याचवेळी मोदी शहाने ठरवले की आपण देवेंद्र फडणवीस यांना सत्ता, त्यांच्याकडे सत्ता सोपवाय, मुख्यमंत्रीपद सोपवायच. देवेंद्रजींकडे सत्ता आल्यानंतर एकनाथराव खडसे असतील, विनोद तावडे असतील, यांच्याकडे अनेक खाती आली. तावडे तर म्हणाले की माझ्याकडे 8-8 खाती होती आणि खडसेंकडे सुद्धा अनेक खाती होती. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशा काही गोष्टी केल्या, अशा काही चाली खेळल्या गेल्या त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की आपले जे प्रतिस्पर्धी असेल त्यांना बाजूला करायचं. मग एकनाथराव खडसे हे आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत असे जे मानत होते, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य आढळलं नाही संबंधित आयोगाला, समित्यांना, तरी सुद्धा त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नाही.
योग्य वेळी काय ते निर्णय घेतले असेल असे फडणवीस सांगत होते. आणि खडशांना पंकजा मुंडे म्हणाल्या की लोकांच्या मनातली मी मुख्यमंत्री आहे असं म्हटल्यानंतर पंकजा मुंडे यांचेही पंख छाटण्यात आले. चिक्की घोटाळा घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती झाला. त्यावेळी असं सांगण्यात येत होतं की ही सगळी कागदपत्र कोण पुरवत आहेत, कदाचित सरकारमधूनच कोणी पुरवत आहेत का, सगळ्या फायली दिल्या जातात का, जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा काटा काढला जात आहे जात आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत, असे प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले. हळूहळू पंकजाताई यांनाही बाजूला करण्यात आले. कोर कमिटीमध्ये होते पण पक्षाची सर्व सत्ता ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होती. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व सत्ता सर्व निर्णयाचे अधिकार स्वतःच्या ताब्यात ठेवलेले आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. तसंच देवेंद्रांच्या परवानगीशिवाय भारतीय जनता पक्षाचे नेते काही शिवसेनेचे मंत्री सुद्धा काहीही करू शकत नाही हे सगळ्यांना माहित. देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्लागार नेमले होते, त्यांचा ते सल्ला घेत असत पण निर्णय फक्त ते देवेंद्र स्वतः करत. मोदी मॉडेल देवेंद्र यांनी ते राबवलं होतं. आणि एका पाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्था असतील, पालिकांच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील, भाजपला यश मिळत असल्यामुळे देवेंद्र यांची ताकद वाढत, त्यांचा दबदबा वाढत, अशा वेळी त्यांना कोणी चॅलेंज करत. परंतु त्यावेळी विनोद तावडे काय करत होते, विनोद तावडे यांच्याकडे 8 महत्वाची खाती होती. परंतु विनोद तावडे यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मला गृहमंत्री व्हायचं, त्यांना गृहमंत्री बनवण्यात आलं नाही. त्या पलीकडे म्हणजे त्यांच्याकडे जी खाती होती म्हणजे वैद्यकीय शिक्षण असेल किंवा क्रीडा असेल, अशी खाती एका पाठोपाठ एक त्यांची खाती कमी करण्यात आली आणि ती खाती गिरीश महाजन यांच्याकडे आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली. विनोद तावडे यांचा पद्धतशीरपणे त्यांना त्यांची शक्ती कमी करण्यात आली, त्यांचं महत्व कमी करण्यात आलं. आणि हे देवेंद्र फडणवीस यांनीच केलं होतं हे स्पष्ट आहे. विनोद तावडे हे मराठा समाजातले नेते, एकनाथ खडसे हे ओबीसी समाजातले नेते, हे आपल्याला माहिती. त्याचप्रमाणे पंकजाताई या ओबीसी समाजातल्या नेत्या, या सगळ्यांचे पंख कापले गेले. आणि मग असं चित्र निर्माण झालं की देवेंद्र फडणवीस हे बहुजन समाजाला पाठीमागे भेटतात, बहुजन समाजाची उपेक्षा करत आहेत अशी टीका व्हायला, पक्षातून सुद्धा टीका व्हायला. त्याच वेळी म्हणजे 2019 निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र यांनी रणजितसिंग निंबाळकर असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, मोहिते असतील, या सगळ्या बड्या बड्या राजकीय घराणी जी होती मराठा समाजाचे जे नेते होते त्यांना पक्षात घेतले. सहकारी साखर कारखानदारी किंवा अन्य प्रश्नांच्या निमित्ताने त्यांची शिष्टमंडळ घेऊन देवेंद्रजी अमित शहा यांना भेटले. त्यावेळी अशी चर्चा सुरू झाली की आता देवेंद्र फडणवीस जो ओबीसी चेहरा आहे पक्षाचा तो बद्दू पाहत आहेत का, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सुद्धा त्यांनी घेतलेली भूमिका आणि हे सगळे मराठा नेते स्वतःकडे खेचण्याची खेळ त्यांनी जी खेळी केली, त्यामुळे ओबीसी समाजाचं नेतृत्व मागे पडत चाललं आहे. आणि त्यावेळी विनोद तावडे सोडून विनोद तावडे मराठा समाजाचे नेते असले तरी विनोद तावडेंना बाजूला केलं, पण मुख्यतः ओबीसी समाजाच्या नेत्यांना त्यांनी बाजूला केलं, उपेक्षा केली त्यांची. आणि त्याच वेळी त्यांनी जे इम्पोर्टेड नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादी मधले त्यांना ठेवून पक्षामध्ये त्यांना महत्व दिले अशी टीका व्हायला. 2019 निवडणुकीमध्ये देवेंद्रजींनी एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं नाही, चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजातले मोठे नेते त्यांना तिकीट दिलं नाही, आणि शिवाय विनोद तावडे यांचा सुद्धा पत्ता साफ केला. पंकजाताई मुंडे यांना तिकीट दिलं गेलं नाही. पुढे तर पंकजाताई यांना विधान परिषदेवरची जी उमेदवारी मिळत होती तीही त्यांना दोन वेळा संधी होती ती दिली गेली नाही. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं वाटत होतं, ते मिळालं नाही, ते दिलं गेलं नाही. उलट डॉक्टर भागवत कराड यांना ती जागा दिली आणि त्यामुळे पंकजा मुंडे या
नाराज झाल्या, त्यांनी नाराजी व्यक्त केली, कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला आणि आजही त्या म्हणतायत की पद आणि सत्ता याच्यासाठी मी भीक मागणार नाही, मी लाचारी करणार नाही, असं स्पष्टपणे ते सांगतात. या उलट चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय केलं, बावनकुळे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बसलाच. परंतु बावनकुळे हे काम करत राहिले खाजगीमध्ये. मला हे नक्की माहितीये की बावनकुळे यांनी आपली नाराजी जवळच्या सरकारांजवळ लपवली नाही, अनेकांजवळ त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी अर्थातच देवेंद्रजींबद्दल. आता देवेंद्रजींच्या वर्तुळातून किंवा त्यांच्या जवळच्या लोकांकडनं असं सांगण्यात येत आहे की बावनकुळे यांना जे तिकीट दिलं नाही त्यांना तिकीट द्यावं असं नितीन गडकरी हे तर सांगणारच, कारण ते बावनकुळे हे त्यांचे समर्थक आहेत, ते त्यांच्या गटातले असे मानले जातात. पण नितीन गडकरी आणि मी म्हणजे देवेंद्रजी स्वतः सांगत राहिले की मी आणि नितीन गडकरींनी त्यांच्यासाठी हट्ट धरला होता, पण शेवटी दिल्लीतून निर्णय होतो तो दिल्लीतून निर्णय झाला तो बावनकुळेंना तिकीट न देण्याचा. पण त्यानंतर बावनकुळे काहीही बोलले नाही, खासगीत बोलणं वेगळं पण जाहीररित्या काही बोलले नाही. त्यानंतरच्या काळामध्ये ओबीसींची जी काय आहे, ओबीसींचा प्रश्न महत्वाचा, ओबीसींची जनगणना, ओबीसींचं आरक्षण हे मुद्दे वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेला आले आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाची भूमिका मांडण्यासाठी बावनकुळे पुढे आले किंवा पक्षाने त्यांना पुढे केले, पक्षाने त्यांना महत्व दिलं. त्याच्यावेळी त्यांनी आंदोलनही केली बावनकुळेंनी, पण पक्ष नेतृत्वावर किंवा देवेंद्रजींवरती कुठल्याही प्रकारची जाहीर टीका त्यांनी केली नाही आणि आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल. विनोद तावडे यांचं जेव्हा तिकीट कापण्यात तेव्हा त्यांना लोकांनी विचारलं की हे कशामुळे झाले, तर तेव्हा ते म्हणाले की मी आत्मपरीक्षण करेन. आणि एकावेळी ते असे म्हणाले असं मला नक्की आठवते की ते म्हणाले की श्रेष्ठींना विचारेन की माझी काय चूक झाली, माझ्या काय त्रुटी आहेत ते मी विचारेन. पण त्यांनी जाहीरपणे कुठलीही टीका ना देवेंद्रजींवर केली ना दिल्लीवर केली आणि त्यानंतर त्यांना हरियाणाचं प्रभारी पद मिळालं आणि आता तर राष्ट्रीय सरचिटणीस पद मिळालं. हे पद मिळाल्यानंतर विनोद तावडे असं म्हणाले की संयम असायला लागतो. अनेक जण म्हणतात की संयम राजकारणात ठेवायला लागतो, पण तो ठेवला जातो, केवळ संयम हा शब्द वापरला आणि मग नेतृत्वावर टीका केली जात. ते असं म्हणाले की मला अनेक पदं मिळाली, मी तरुणपणी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुंबईचे ते अध्यक्ष होतेच, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष होते मुंबईचे, त्यांना विधान परिषद मिळाली, विरोधी पक्षनेते पद मिळालं, केंद्रामध्ये संघटनेमध्ये त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या मिळाल्या, महत्वाची खाती मला मंत्री असताना मिळाली. अशा वेळी ज्या पक्षाने आपल्याला इतकं दिलेलं आहे तो पक्ष आपली उपेक्षा करणार नाही ही त्यांना खात्री होती, म्हणून त्यांनी संयम ठेवला आणि त्यांनी असं आवाहन केलं की कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम ठेवला. पक्ष श्रेष्ठी आपल्याकडे बघत असतो आणि आपल्या आपण जे काम करतो त्याचं अनालिसिस करून आपल्याला योग्य ते पक्ष देत असतो असं ते म्हणाले. आणि विनोद तावडे यांनी अतिशय संयमाची अशी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की याची पार्श्वभूमी काय, की फडणवीसांना हे आवडलं असेल का मला माहित, जाहीरपणे तर फडणवीस असं सांगतीलच की असं काहीही नाही, आमच्या गटात आमच्या पक्षामध्ये कुठलाही गट नाही हे सांगायचं असत. ही सांगायची पद्धत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये सुद्धा कुठलेही गट नाही असं सांगायची पद्धत, शिवसेनेत सांगायची पद्धत. पण गट असतातच, कारण राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये बंडाळी असते, गट असतात, उपगट असतात आणि काहीही गट उपगट नाहीयेत, आमची आमच्या नेत्यावरती आमच्या पक्षावर श्रद्धा आहे असं सांगायची सुद्धा रीत आहे, ही परंपरा हे आपण समजून घेतो. आता बघा की एकेकाळी महाराष्ट्र भाजपमध्ये गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन यांचंच चालत होत. प्रमोद महाजन यांच्या जाण्यानंतर निधनानंतर परिस्थिती काय झाली, देवेंद्रजी हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते त्यांच्या गटात. मग एकीकडे गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा गट आणि दुसरीकडे नितीन गडकरी
आणि विनोद तावडे यांच्याची परिस्थिती होती. आणि त्यावेळी जेव्हा नितीन गडकरी हे महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष होते आणि मुख्यतः दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, त्यावेळी नितीन गडकरी आणि तावडे यांचं चालत होतं आणि गोपीनाथ मुंडे यांची कोंडी केली जात होती आणि त्यावेळी एका टप्प्यावरच ते पक्षांतराचाही विचार करत. त्यावेळी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांच्याकडून गोपीनाथराव मुंडे यांच्या गटातले किंवा त्यांचे समर्थक नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित काही उपेक्षा झाली असेल किंवा त्यांचे काही प्रश्न समजून घेतले गेले नसतील, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असू शकेल. पक्षांतर्गत या बाबी आहेत आणि हे झालं असणार. देवेंद्रजींना हा जो काही अनुभव आला असेल तो त्यांच्या लक्षात असू शकेल आणि का लक्षात ठेवू नये, त्यांच्यावर जर अन्याय त्यावेळी झाला असेल, कारण संघटना त्यांच्या हातात नव्हती, पुढे देवेंद्रजी नंतर प्रदेशाध्यक्ष. हे काहीतरी हे जे काही असतील ते हिशेब कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षामध्ये हे हिशेब जे असतात ते मग चुकवले जातात. ज्यावेळी देवेंद्रजींचं महत्व संघटनेत वाढायला लागलं, ते मुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष झाले होते, त्याच्या अगोदर महापौरही होते, आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय कॉम्पिटंट, अतिशय कार्यक्षम, अतिशय हुशार, व्यवहार चतुर असे नेते, कधी माघार घ्यायची कधी आक्रमण करायचं हेही त्यांना माहित, आपल्या चुका झाल्या तर त्या दुरुस्तही ते करतात आणि त्याच वेळी प्रतिस्पर्ध्याचा काटा कसा काढायचा हेही त्यांना माहित. आणि मग विनोद तावडेंवरती आपल्याला माहिती असेल, विनोद तावडे यांच्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित झाला होता की ते पदवीधर आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, शालेय उपकरणांच्या खरेदीमध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आले. जेव्हा विनोद तावडे हे महाराष्ट्रात मंत्री होते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मंत्री असतील किंवा या नेत्यांनी कुठल्याही कंपनीमध्ये संचालक पद ठेवायचं नाही आपल्याकडे, अशी जेव्हा भाजपकडून सूचना आली होती तेव्हा विनोद तावडे त्यानंतर सुद्धा ते काही कंपन्यांचे संचालक होते. हे सगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि लोक असं सांगतात की फायरी त्यावेळेच्या विरोधी पक्षांकडे पोहोचवण्यात आल्या. काँग्रेसचे एक तर प्रवक्ते आक्रमकपणे भाजपच्या अनेक मंत्र्यांवरती आरोप करत होते, पण या फायली त्यांच्याकडे कशा त्यांच्याकडे या प्रवक्त्यांकडे किंवा अन्य नेत्यांकडे कुठल्या मार्गाने पोहोचत होत्या याबद्दल संशय व्यक्त केला जातो. आणि मग विनोद तावडे असतील किंवा खडसे असतील किंवा पंकजादाई असतील त्यांच्या समर्थकांना असं वाटायला लागलं की हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती जाते का, ही माहिती दिली जाते का, हे ते प्रश्न विचारायला लागले. आणि त्यामुळे विनोद तावडे आणि त्यांच्यामध्ये मतभेद आहेत याचं प्रदर्शन व्हायला लागलं. याचं प्रदर्शन ठळकपणे विनोद तावडे त्याच्याबद्दल काहीही बोलत नव्हते, पण आज अशी अवस्था आहे की देवेंद्र फडणवीस जे पक्षामध्ये सर्वे सर्वा होते ते आता सर्वे सर्वा राहिलेत का, तर कुठलंही एखादं पद आढळ पद नसतं कोणाकडे, कुठल्याही पक्षात नसतं आणि भाजपमध्येही ते पद नसत नाही, आढळ पद कोणाकडे नाही. अगदी मोदींना सुद्धा आपल्या लोकप्रियतेवरती परिणाम होतो आहे हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती लक्षात आलं. योगी आदित्यनाथ यांना सुद्धा काही ठिकाणी दौरे केले तेव्हा लक्षात आलं की आपण जाट हिंदू जाट आणि मुसलमान यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची राजनीती, वेगळ्या प्रकारे द्वेष पेरून आपण राजनीती यशस्वी करू शकतो हे 2013-14 मध्ये त्यांना किंवा त्यानंतर 17 मध्ये त्यांना त्याचा फायदा झाला, पण आता अशा प्रकारची भेदनीती कूटनीती करून उपयोग नाही हे लक्षात आल्यावरती ते पटापट धोरण बदलायला लागली आपली. त्यांच्या लक्षात आलं की आपली लोकप्रियता घसरते म्हणून कृषी कायदे मागे घेण्यात आले, योगीजीने आणखीन काही गोष्टी केल्या उत्तर प्रदेशमध्ये. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील आता मुंबईची आहे निवडणूक आहे, अमरावतीची निवडणूक आहे,
पुण्याची निवडणूक आहे, महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, अशा वेळी जर भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत असंतोष वाढला, खदखद वाढला, तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून ते आता बावनकुळ्यांची एक प्रकारे समजूत काढण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे विनोद तावड्यांना महत्वाचं पद देण्यात आलं. एकनाथ खडसेंनी तर पक्षांतरच केल्यामुळे काही प्रश्नच नाही, पण पंकजा मुंडे यांना सुद्धा मध्य प्रदेश सारखं मोठं राज्य मिळाले तरी सुद्धा त्यांची खदखद सतत बाहेर येते ह्या भाग. आणि जास्त अशी खदखद जर बाहेर आहे तर भारतीय जनता पक्ष त्यांना सुद्धा एक प्रकारे हिसका दाखवेल. त्यांच्या विरुद्ध भागवत कराड यांचं नेतृत्व त्यांनी उभं केलं, ते ज्या क्षणी समजा यशस्वी होईल, ज्या क्षणी ते त्यांची लोकप्रियता वाढेल, प्रबळ होईल, त्या क्षणी पंकजा मुंडे यांना जागा दाखवली जाईल या शंकात. परंतु विनोद तावडेंसारखा नेता भारतीय जनता पक्षामध्ये, ज्याला आपण खूप काम केलं, पक्षासाठी खूप काम केलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा सर्वे सर्वा होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना फटका बसला, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ती सहल असणार, ते बोलून दाखवणार नाही, हा भाग वेगळा. याचं कारण ज्यावेळी त्यांना बाजूला करण्यात आलं त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नामध्ये काहीही लक्ष घातलं नाही. महत्वाच्या प्रश्नामध्ये ते रस्त्यावर उतरले उलट पंकजाताई मुंडे या नाराज असताना पंकजाताई मुंडे यांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे गेले होते, आपल्याला आठवत. विनोद तावडे हे मराठा आहेत, पंकजा या ओबीसी आहेत, परंतु तरी सुद्धा विनोद तावडे त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्याच्यातनं काय संकेत त्यांनी दिले असतील किंवा काय दिले गेले हे आपण बघितलं पाहिजे. आज अशी अवस्था आहे की महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी सरकारची सत्ता येऊ शकली, आणि ती सत्ता का येऊ शकली याचं कारण देवेंद्र फडणवीस ज्या गर्वाने म्हणत होते की आम्ही बहुमत प्रस्थापित करू आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा खुर्दा होईल, समोर कोणी पैरवानच नाही असं ते म्हणत होते. अशा वेळी भारतीय जनता पक्षाच्या जागा शक्ती जी आहे ती 122 वरून 105 वर आली, आणि त्यानंतर शिवसेनेने सुद्धा आक्रमक पवित्र धारण करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा इरादा पक्का केला. आणि सरकार आल्यानंतर हे सरकार टिकणार नाही असं देवेंद्रजी म्हणत होते, पण ते टिकलं. 2 वर्ष त्यांनी पूर्ण केली आणि आता 2 वर्षाच्या पूर्ती निमित्त मोठा समारंभ होईल. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र सक्रिय राहिले, परंतु तरी सुद्धा सरकार पाडण्यात त्यांना यश मिळालं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळी देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, मुनगंटीवार आणि अन्य नेते असं म्हणतात की 100% भाजप असेल पुढच्या वेळी, ते 100% भाजप जर करायचं असेल तर पक्षांतर्गत असंतोष कमी करावा, पक्षातल्या सगळ्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आहे. आणि ती अस्वस्थता आहे की एक तर देवेंद्रजी यांनी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवले आणि आपल्या विरुद्ध कारस्थानं केली असं अनेक नेते खासगी बोलत आहेत, होते आणि आहेत, बाहेर काहीही सांगतील, त्याची दखल श्रेष्ठींना घ्यावी लागली आहे. म्हणूनच बावनकुळे यांचं एक प्रकारे पुनर्वसन झालं, विनोद तावडे यांचं एक प्रकारे यथायोग्य पुनर्वसन झालं, कारण त्यांनी सुद्धा पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं या नेत्यांनी. मग त्यांच्यावरती अन्याय काय का करण्यात आला? बोरिवलीचं तिकीट विनोद तावडे यांचं कापून सुनील राणे हे गोपीनाथ मुंडे यांच्या यांचे समर्थक होते त्यांना दिलं गेलं. विनोद तावडे हे गडकरींच्या जवळचे मानले जातात, सुधीर भाऊ गडकरींच्या जवळचे, बावनकुळे गडकरींच्या जवळचे मानले जातात. तेव्हा या गडकरींना एक प्रकारे एक शह देण्यासाठी म्हणून या गोष्टी करण्यात आल्या असं बोललं जातं, असं मानलं जात. विनोद तावडे यांनी असा काय अपराध केला होता की त्यांना बाजूला करण्यात आलं, एक प्रकारे त्यांनी संयम दाखवला आणि आता देवेंद्रजींना
योग्य जागा दाखवण्यात येते का मला माहित नाही, पण असं कधी नसतं की एकाचं पूर्ण पुनर्वसन करून दुसऱ्याला बाजूला करणं असं होत नसतं. देवेंद्रजींच्याकडे गुण आहेत आणि देवेंद्रजींनी संघटना सक्रिय ठेवलेली आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून ते सातत्याने रस्त्यावर उतरत आहे, हे सगळं ठीक. पण त्याच वेळी जर एखादा नेता काही कारस्थान करत असेल आपल्या पक्षातल्या नेत्यांविरुद्ध, प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध, जे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांना संपवत असेल, तर त्याचा फटका त्या नेत्याला, तो मुख्य नेता आहे त्या नेत्याला होतो त्याचा फायदा, पण शेवटी त्याचा काउंटर मूव होत असताना तुम्ही जर शह केलं तर काही जण प्रतिशह देतात. शेवटी सगळे शतरंज के खिलाडी आहेत, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा त्याचे परिणाम सुद्धा होत असतात काही काळात. आणि देवेंद्रजींना म्हणजे असं लक्षात येईल आता की पक्षश्रेष्ठीने आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी म्हणून काही पावलं टाकतील. सर्व गोष्टी देवेंद्रजी म्हणतील त्याच आणि तशाच होतील असं नाही, हे पक्षश्रेष्ठीने स्पष्टपणे संदेश दिले. देवेंद्रजींना सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागेल. आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस झालेले विनोद तावडे हे महत्वाचे असे यासाठी की प्रमोद महाजन राष्ट्रीय सरचिटणीस होते, त्यानंतर विनोद तावडे हेच राष्ट्रीय सरचिटणीस झालेले, हे मोठं पद आहे. आणि या मोठ्या पदामुळे त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालेलं आहे. कोणाला आहे यापुढे ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुकांमध्ये तिकीट देताना, पक्षाचं धोरण ठरवताना, व्यूहरचना ठरवताना विनोद तावडे यांच्या शब्दाला सुद्धा वजन येईल. त्यांना बाजूला टाकून चालणार नाही, खपून घेतलं जाणार नाही, ते पक्षश्रेष्ठी खपून घेणार नाही. आणि आता एक प्रकारे विनोद तावडे हे श्रेष्ठी आहे, ज्याप्रमाणे नितीन गडकरी हे पक्षाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय पक्षाचे भाजपचे, गोपीनाथ मुंडे हे उपाध्यक्ष होते, संसदेमध्ये नेते होते पक्षाचे, त्याप्रमाणे विनोद तावडे यांना पक्षाने स्थान दिलेलं आहे. त्यामुळे तावडे ते म्हणाले की संयम जेव्हा दाखवत तुम्ही तेव्हा संयमाचं फळ तुम्हाला मिळतं, ते फळ त्यांना मिळालेलं आहे. आणि ते त्यांना फळ देतानाच देवेंद्रजींना सुद्धा एक प्रकारे स्पष्ट संदेश पक्षाने दिलेला आहे की तुम्ही जे करता आहात त्याकडे सुद्धा आमचं लक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल. तसं झालं नाही तर त्याचा पक्षालाही फटका बसेल आणि कदाचित तुम्हालाही फटका बसेल, असंच पक्षाने दाखवून दिलेलं आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. एवढंच बोलतो आणि एवढंच सांगतो की विनोद तावडे आवडे सर्वांना असा कोणीतरी गमतीने म्हणू शकेल, हे मी शीर्षक या व्हिडिओला दिलेलं आहे की विनोद तावडे आवडे सर्वांना. आता या क्षणी आहे की जे पी नड्डा, अमित शाह असतील, मोदी सगळ्यांचे ते आता या क्षणी लाडके बनलेले आहेत. ज्याप्रमाणे देवेंद्रजी यापूर्वीच्या काळापर्यंत श्रेष्ठींचे लाडके होते, लाडके आता नाही तसं म्हणत, पण विनोद तावड्यांचं हे प्रमोशन देवेंद्रजींना कितपत आवडलं असेल हे मला माहिती नाही, पण या पुढच्या काळात याचे परिणाम काय होणार आहेत हे बघायला लागेल. देवेंद्रजी त्यांच्याशी जमवून घेतील हे नक्कीच आहे, पण श्रेष्ठींनी मात्र स्पष्टपणे संकेत दिले आहेत. एवढं सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.